महाविकास आघाडीमध्ये दुफळी माजली, एकजूट नाही असं म्हणता येणार नाही. उलट शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी एकत्रित आली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी योग्य भूमिका मांडली आहे, ते सत्य बोलत आहेत. संजय राऊत जे बोलले त्यात काँग्रेसची अवहेलना किंवा कमीपणा दाखवण्याचं काही कारण नाही. शरद पवार यांचा राजीनामा आणि त्यांची भूमिका ही राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा आहे. कोणत्याही पक्षात जेव्हा सर्वोच्च नेतृत्व राजीनामा देतो तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असते. राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्या नावावरच उभा आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे राष्ट्रवादीच ठरवेल हा त्यांचा अंतर्गत मुद्दा असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत यांनी मराठा आरक्षणाची याचिका फेटाळली गेली होती. त्यास असं भूमिका व्यक्त केली होती की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही 4 दिवसात आरक्षण मराठा समाजाला देतो. मला वाटतं या मी त्यांच्या निवेदनाचं हे त्यांच्या बोलण्याची आठवण मी त्यांना करून देऊ इच्छितो की आता 9-10 महिने झालेले आहेत आपल्याला आणि म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याला कुचकामी ठरलेलं आहे. मराठा समाजाचा अंत आताचं राज्य सरकार बघतंय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.